बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी येते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी काही सवाल विचारलाय, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का, असा सवाल त्यांनी बावनकुळे यांना विचारलाय. विदर्भामध्ये 24 तास वीज कनेक्शन देता जळगावला 14,000 शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजूनही कनेक्शन का दिलं नाही असा सवालही खडसेंनी यावेळी विचारलाय. निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं 24 तास वीज देऊ, मात्र वीज मुबलक नाही, आपलं सरकार आलं मात्र आपण शब्द पाळला पाहिजे असा सल्लाही यावेळी खडसेंनी बावनकुळे यांना दिलाय. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय. खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना तुम्ही काय फक्त विदर्भाचेच मंत्री आहेत का, असा सवाल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारलेला आहे. विदर्भामध्ये 24 तास वीज कनेक्शन देता, मात्र जळगावला 14,000 शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही, यावर खडसे यांनी बावनकुळे यांना हा सवाल केलाय. निवडणुकीच्या दरम्यान भाजपनं आश्वासन दिलं होतं 24 तास वीज देण्याचं, मात्र सरकार आल्यावर आपण हा शब्द पाळला पाहिजे असा सल्लाही यावेळी खडसेंनी बावनकुळे यांना दिलेला आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजप सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय, काय अधिक माहिती द्याल? एकनाथ खडसे यांनी जे आहे ते सरकारला खडसावलंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं त्यांनी सरकारला धरलं. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती त्यांचा सुरुवातीला टीकेचा रोप होता, तुम्ही काही फक्त विदर्भाचेच ऊर्जा मंत्री आहात का, कारण सगळ्या सवलती आहेत किंवा ज्या योजनांचा लाभ आहे तो विदर्भातल्याच शेतकऱ्यांना कसा होतो. जळगाव किंवा जळगाव मधल्या 14,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा त्यांना अजूनपर्यंत विजेचं कनेक्शन मिळालेलं नाहीये, त्यामुळे सरकार नक्कीच विदर्भासाठी विचार करतंय का, जळगावकडे लक्ष दिलेलं नाहीये, उद्योग क्षेत्रात किती एमओयू झाले, इतर शेतकऱ्यांसाठी किती सरकार उभं राहिलं, असा प्रश्न हा विरोधी पक्षातल्या आमदारांनी नाही तर माजी कृषी मंत्री महसूल मंत्री आणि सरकारमधले अत्यंत नंबर 2 मंत्री असलेले एकनाथ खडसे यांनी आता विचारलेला आहे. धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजप सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे.